कसबा या मतदार संघातून अर्थात भाजपच्या बालेकिल्ल्यातून निवडून येणारे काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहेत. सर, आज पहिला दिवस आहे तुमचा विधिमंडळात, काय सांगाल? आज निवडणुकीनंतर इथं तुम्ही आलात, काय भावना आहेत? तुम्ही सगळ्यांची इथं भेट देखील घेतलेली आहे उद्धव राज ठाकरे यांची, सांगाल? माझ्या 25-30 वर्षाच्या शिक्षा जीवनामध्ये माझी ही नववी निवडणूक आहे, आणि नऊ निवडणुकीमध्ये मला पुणे शहराच्या मतदारांनी, मतदारराजांनी डोक्यावर घेतले. माझा विधानसभेमध्ये पूर्वी एक थोड्या मताने पराभव झाला होता, पण आज मला विधानसभेत पाठवलं. मी मनापासून माझ्या मतदारांचे आभार मानतो. आज पुणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. पहिला प्रश्न हा मालमत्ता कराचा असेल. 500 स्क्वेअर फूट मुंबईच्या धर्तीवर त्यांनी माफ केलं पाहिजे, आणि 40% जी सवलत आहे ही त्यांनी पूर्वत केली पाहिजे, ती बंद केलेली. आज आशिया खंडामध्ये मालमत्ता कर हा पुणे महानगरपालिकेचा सर्वात जास्त आहे, त्याच्यामध्ये नियोजन केलं पाहिजे. आणि आज पुणे शहरामध्ये सर्वसामान्य नागरिक राहतात, पेठांमध्ये राहतात, वाड्यांवासीवर राहतात, बिबेवाडी असेल, सुखसागर नसेल, असेल कोथरूड असेल, या पट्ट्यामध्ये हडपसर असेल, ह्या पट्ट्यामध्ये सर्वसामान्य माणूस राहतो. आणि हा पुणे शहर एकदम राहण्यासारखं, व्यवसायासाठी, व्यापारासाठी अत्यंत चांगली बाजारपेठ असल्यामुळं पुणे शहरामध्ये वाढता जो नागरिकांचा ओढ आहे, ती ओढ बघता आणि प्रॉपर पेटर्नमध्ये राहणारा माणूस हा वर्षानुवर्ष राहतो आहे, आणि तो अत्यंत हलकीच्या परिस्थितीमध्ये राहणारा रोजगार आहे, रिक्षावाला आहे, हातगाडीवाला आहे, सर्वसामान्य माणूस आहे. ह्याला हे टॅक्सेस भरता येत नाही, हे टॅक्सेस कमी व्हावेत, आणि 500 स्क्वेअर फूट मुंबईच्या धर्तीवर हे टॅक्स कमी व्हावेत, ही प्रामुख्याने माझी मागणी असेल, आणि त्याच्यासाठी वेळ पडली तर मी रस्त्यावर येणार आहे. नक्की सर, पोटनिवडणुकीत तुमचा घवघवीत विजय झालेला आहे, मात्र 2024 भाजपकडून ज्या चुका झाल्या त्या चुका आम्ही परत करणार नाही, आणि ती निवडणूक तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे, कसं पाहताय? बघा, आता महाआघाडीची महाआघाडी ज्या पद्धतीने चालली, तर महाआघाडीला लोकांनी लाईक केलं आहे, चॉईस केलं आहे, आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यावर असणारे पक्ष जे आहेत त्यांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही. कारण ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांचं सरकार आणि मंत्रिमंडळ जे पाय उतार केलं, जे कुरगुडीचं राजकारण, बघा आपल्या देशामध्ये अनेक नेते झालेत, सन्मा कैलासवासी यशवंतराव चव्हाण असतील, तर खाल अशोकराव चव्हाण असतील, मुख्यमंत्री पवारसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, बाळासाहेब शिवसेना प्रमुख असतील, असे अनेक लोक आहेत की त्यांनी राजकारणात नसले तरी त्यांना लोक दंडवत घालतील, पण फडणवीस साहेबांना नमस्कार करण्यासाठी लोक राहणार नाही. त्यांना हात जोडतात, ते भीतीने हात जोडतात, कारण की हा माणूस आम्हाला काहीतरी करल किंवा काहीतरी अडचणीत आणन, ही त्यांचं चित्र झाले. हे चित्र महाराष्ट्र यावेळेला पुसणार आहे, आणि ही आपली संस्कृती, ही आपली संस्कृती विरोधकांना बी हातात हात घालून करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केले आणि सर्वांनीच केले, पण आजची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. ह्या कठीणीला मात करण्यासाठी लोकशाहीमध्ये मतदार राज्यात तयार आहे, थोड्या दिवसात त्याचं उत्तर मिळेल. म्हणजे आता सामान्य नागरिक घाबरते का? सामान्य नागरिक देखील घाबरते का? मग त्यांचे सामान्य माणूस नाही की ज्या पद्धतीने लोकशाही चालले, लोकशाहीची हत्याचं प्रकार चाललाय, तो लोकांना आवडत नाही. नक्कीच, हा जो विजय झालेला आहे महाविकास आघाडीचा नाही असं विरोध असं म्हणतात, तुम्ही काय? पण माझे काँग्रेस पक्षाचे नेते, शिवसेनेचे, मित्रपक्षांचे आणि माझा मतदार राजा, ह्यांनी जी माझ्यावर माझ्यासाठी काम केले त्यांचा विजय आहे, माझ्या मतदारांचा आहे. आणि हे राजकीय बोलतात पण संघर्ष होत नाही. त्यांनी कुरुपंतदा सांगलीसांच्या व साक्षीने वाटलेले आहेत, तरी माझ्यादार राजांनी माझा जो आशीर्वाद दिला त्याचे उपकार कधी विसरू शकत नाही, आणि ते राजकीय बोलतात. नक्कीच सर, आज रवींद्र धंगेकर हे विधानभवनात आले, त्यांनी असताना आमदारकीची त्यांनी शपथ देखील घेतलेली आहे, आणि पुढच्या कामकाजाला त्यांनी सुरुवातही केलेली आहे. पाहत राहा लोकमत, धन्यवाद.